तरुणी आहे, तिचं तिसऱ्यांदा लग्न झालं, तिसऱ्यांदा विवाह झाला आणि इथेही तणाव निर्माण झाला. ती माहेरी आली तर कुटुंबियांना काळजी वाटू लागली की आमच्या मागे हिचं कसं व्हायचं. मी त्यांना समजावलं की तुम्ही साठवणूक केलेली आहे, आज जे सुख साधन अवेलेबल आहेत तशीच तिला कायम उपलब्ध राहावीत हा हट्ट सोडा. तुम्ही जपणूक तिची करताय पण भविष्यात स्वतःची जपणूक करण्यासाठी तिला समर्थ बनू देत.